لا yeah. शेतीशाळेच्या या पाठामध्ये सर्वांचं स्वागत आजचा पाठ खूपच रंजक होणार आहे पण त्याआधी मला सांगा आता आपल्या शेतातील सोयाबीनवर कोणते किडे येतात ओ सर केली की मागच्या खोड माशी रस शोषणाऱ्या किडी वगैरे वगैरे माहिती आहे समज आता पॉइंटचा सा मुद्दा सांगा हो हो सांगतो अक्का जरा धीर धरा आमच्या या आधीचे सर्व व्हिडिओज पाहिले आहेत म्हणून त्यांना किडीविषयीची सविस्तर माहिती झालेली आहे तर तुम्हीसुद्धा एकात्मिक कीड व्यवस्थापन परिचय आणि त्यानंतर किडींची ओळख परेड हे दोन्ही व्हिडिओ नक्की पहा कारण सोयाबीनवर येणाऱ्या वेगवेगळ्या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन ही कार्यप्रणाली वापरणार आहोत या कार्यप्रणालीशी तुमची ओळख व्हायलाच हवी नाहीतर चांगली हप्ताभर शाळा बुडवून डायरेक्ट पुढच्या पाठाला बसलेल्या विद्यार्थ्यासारखं तुम्हालाही डोकं खाजवत बसावं लागेल आता हे एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे नक्की काय थोडक्यात सांगायचं झालं तर थांबा सर या शाळा बुडवणाऱ्या माझ्या दोस्तांना या एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा विषय म्याच थोडक्यात समजून सांगते तर पहा दोस्तो हे एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे भारी असते त्याची व्याख्याच मी पाठ केली आहे ऐका किडींचं जीवनचक्र समजून निसर्गाची जी मदत घेऊन मानवाला व सृष्टीला कमीत कमी इजा होईल आणि शेतकऱ्याचा खर्चही कमी होईल अशा प्रकारे केलेल्या उपाययोजनेला एकात्मिक कीड व्यवस्थापन असं म्हणतात अरे वा का तुमचं तर सगळं अगदी तोंडपाट झालंय हा मग कशी मस्त गोल गोल बितळली नाही मॅ हे तर म्या मोहिते सरांसनी इम्प्रेस करायला म्हणून सांगितलं आता ले डोक्याला आठे पाडू नका मोहिते सर तुम्हाला समज सुद्धासारखं सरळ सर करून सांगतील तर दोस्तो एकात्मिक कीड व्यवस्थापनात आपण कीड दिसली रे दिसली की थेट उचलला फवारणी पंप असं अजिबात करत नाही प्रथम आपण कीड शेतात येऊच नये याचा बंदोबस्त करतो आणि जर ती आलीच तर तिच्या वाडीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तिचे वीक पॉईंट बरोबर हेरून तिचा वेळच्या वेळी बंदोबस्त करतो चला तर आता एकात्मिक कीड व्यवस्थापनातील विविध उपाययोजना नक्की कोणत्या ते जाणून घेऊया सर्वप्रथम किडीला पकडण्यासाठी आपल्याला शेतात सापळे लावायचे आहेत म्हणजे आम्ही पोलीस जसे चोरांना पकडायला लावतो ना, ना तसेच सापळे चोर जसे आमच्या सापळ्यात अडकतात तशाच किडीसुद्धा शेतात आल्या की अलगद या सापळ्यांमध्ये अडकतात आणि आपला खजिना म्हणजे आपलं पीक वाचतं नीट ऐका सर काय सांगतायत नाही तर तुम्हाला चढकविन सापळ्यात आता इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलंय त्यामुळे लक्ष द्या बरं का सगळे चला सर्वात आधी बघू चिकट सापळे सोयाबीन पिकावर येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी शेतात चिकट सापळे लावावेत हे चिकट सापळे कसे असतात हे सापळे म्हणजे पिवळ्या व निळ्या रंगाचे जाड कागद असतात त्यांच्यावर चिकट डिंक लावलेला असतो तुड़ या सापळ्यावर रस शोषणाऱ्या किडी चिकटतात ते कसं काय त्याचं असं आहे की मावा तुरतुडे फुलकिडे पांढरी माशी नागाळीचा पतंग यासारख्या किड्यांना पिवळ्या व निळ्या रंगाचं आकर्षण असतं आणि हाच या किडीचा वीक पॉईंट आहे आपण लावलेल्या पिवळ्या व निळ्या रंगाच्या चिकट सापळ्याकडे या रस शोषणाऱ्या किडी आकर्षित होतात त्यांना वाटतो की त्यांना आवडणारी नवीन पालवीच आली आहे ते ना सापळ्यावर येऊन बसतात मग सापळ्याला चिकटतात आणि एकदा चिकटलं की सुटका नाही बाजारात वीस चिकट सापळ्यांचे एक पॅकेट मिळतं यापैकी पंधरा पिवळ्या रंगाचे तर पाच निळ्या रंगाचे चिकट सापळे असतात एक, एक एकर क्षेत्रासाठी वीस सापळ्यांचं हे एक पॅकेट पुरेसं आहे हे, हे पॅकेट साधारण तीनशे ते साडेतीनशे रुपयाला पडते याशिवाय बाजारात साधारण पन्नास रुपयाला ए फोर साईजचा एक मोठा सापळाही मिळतो ज्याला कापून तुम्ही तीन छोटे सापळे तयार करू शकता एक एकर क्षेत्रासाठी असे सात मोठे चिकट सापळे पुरेसे असतात या सातपैकी पाच पिवळ्या रंगाचे तर दोन निळ्या रंगाचे असावेत आता हे चिकट सापळे लावावे कसे बघा प्रात्यक्षिकात हे सापळे आम्ही तुम्हाला इतर पिकात लावताना दाखवणार आहोत पण तुम्ही कन्फ्यूज होऊ नका सोयाबीनमध्येही अशाच पद्धतीने तुम्ही हे सापळे लावू शकता सोयाबीन उगवल्यानंतर साधारण दहा ते पंधरा दिवसांनी आपल्याला हे सापळे लावायचे आहेत ते कसे लावावे यासाठी एक काठी घेऊन ती जमिनीत दाखवल्याप्रमाणे रोवून त्यावर तुम्ही हे सापळे लावू शकता सापळे काठीवर लावताना एक लक्षात घ्या चिकट सापळे हे पिकाच्या शेंड्याच्या वर एक फुटाच्या आत असावेत ते खाली किंवा वर असून चालायचं नाही पिकाची उंची जसजशी वाढत जाईल तसतसे हे सापळेसुद्धा वरवर सरकवत न्यावेत इथे लक्षात घ्या सापळे शेतात लावल्यानंतरच सापळ्यावरचा बटर पेपर काढायचा आहे त्याआधी तो काढायचा नाही हेही लक्षात घ्या की सगळेच्या सगळे सापळे शेतात एकाच कोपऱ्यात लावले असे करायचं नाही संपूर्ण शेतातील कीड सापळ्यात अडकवायची असेल तर सापळे हे संपूर्ण शेतात विखरून झिगझॅग पद्धतीने लावले पाहिजेत आलं लक्षात असे हे सापळे लावले की रस शोषणाऱ्या किडींना पकडण्याचं काम ते सुरू करतात सापळ्यांचा एक सेट हा तीस ते पंचेचाळीस दिवस टिकतो यानंतर सापळे बदलावे लागतात आणि जर याआधीच त्यावर मोठ्या प्रमाणात कीटक चिकटले असतील तरी सापळे बदलून घ्यावेत म्हणजे आणखी नव्या कीटकांना आपल्याला जाळ्यात अडकवता येईल आता बघूया कामगंध सापळे सोयाबीन पिकावर येणाऱ्या तंबाखूवरील पाने खाणाऱ्या आळी घाटे आळी यांच्या पतंगाच्या नियंत्रणासाठी हे सापळे खूपच उपयुक्त आहेत हे कसे काम करतात जेव्हा किडीचे पतंग कोशातून बाहेर येतात तेव्हा नर आणि माद्या मिलनासाठी एकमेकांना शोधत असतात माद्या आपल्या शरीरातून एक, एक गंध सोडतात हाच तो कामगंध त्याच्याकडे आकर्षित होऊन नर येतात आणि मग दोघाचं मिलन होतं आता किडीचं हे वागणं ओळखून कामगंध सापळे बनवलेले असतात या कामगंध सापळ्यामध्ये एक रबरी पुंगळी लावलेली असते हिला इंग्रजीमध्ये ल्युअर असं म्हणतात या ल्यूरला मादी पतंगाचा वास दिलेला असतो त्यामुळे या ल्यूरकडे नरपतंग आकर्षित होतात आता आबा म्हणतील का आकर्षित होतात त्यांना वाटतो की मादीच समागम करण्यासाठी आपल्याला बोलवते वासाचा माग काढत काढत ते येतात आणि सापळ्यामध्ये येऊन अडकतात आता या सापळ्यामध्ये बघा नरपतंग अडकलेले दिसत आहेत आता किडीच्या नरालाच जर आपण या सापळ्यात अडकवलं तर नर आणि मादीचं मिलन होणार नाही मिलन झालं नाही तर आपल्या पिकावर आळ्याही येणार नाहीत आता लक्षात आलं ना हे कनेक्शन कसं आहे ते सोयाबीन उगवल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी हे कामगंध सापळे लावावेत ते लावताना चिकट सापड्याप्रमाणेच काठीच्या साह्याने पिकाच्या वर एक फूट उंचीवर व संपूर्ण शेतात झिगझॅग पद्धतीने लावावेत ते लावताना एक लक्षात ठेवा सापळ्यांचा खालील भाग म्हणजेच पिशवी ही नीट बंद करून घ्यावी तो उघडा ठेवू नये नाहीतर किडे वरून घुसतील आणि खालून निष्ठून जातील बस एवढं केलं म्हणजे किडीचे पतंग या सापळ्यामध्ये बरोबर अडकतात जे किडे सापळ्यात अडकले आहेत त्यांची वेळोवेळी योग्य ती विल्हेवाटही लावून टाकावी फक्त एक लक्षात ठेवायचं मादीचा वास सोडणारे या ल्यूर म्हणजेच पुंगड्या या किडीनुसार बदलतात आणि त्या एकदा लावल्या आणि सोडून दिलं असं अजिबात चालत नाही ल्यूरच्या पाकिटावर तो वापरायचा कालावधी लिहिलेला असतो हा कालावधी म्हणजे काय तर सापळा लावल्यावर किती दिवस तो प्रभावीपणे काम करेल ते हा कालावधी वेगवेगळ्या कंपन्यानुसार साधारण एकवीस ते साठ दिवसापर्यंत असू शकतो म्हणून त्याकडे नीट लक्ष देऊन तेवढ्या दिवसांनी सापड्यातली ल्यूर बदलायला विसरायचं नाही आता जर नुसतीच कीड किती आली आहे हे, हे बघायचं असेल तर एकरी चार सापडे लावा पण जर त्यामध्ये सलग तीन दिवस सरासरी आठ ते दहापेक्षा जास्त पतंग अडकायला लागले तर त्याची संख्या डबल म्हणजेच एकरी आठ कामगंध सापळे लावा दोस्तो बाजारात एक कामगंध सापळा हा साधारण पन्नास रुपयांना व त्याची ल्यूर ही पन्नास रुपयांना मिळते गावातील सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र मागणी केली तर इथे डिस्काउंटसुद्धा मिळू शकतो आता ओळूया पुढच्या सापळ्यांकडे प्रकाश सापळे सोयाबीन पिकावर येणाऱ्या सर्व प्रकारच्या किडीच्या पतंगांना पकडण्यासाठी प्रकाश सापळे वापरले जातात आता हे सापळे कसे काम करतात त्याचं असा असतो की जशी संध्याकाळ झाल्या झाल्या गावातली टवाळखोरपूर बाहेर पडतात तसेच आपल्या शेतातल्या कीटकांचे पतंगही शेतात उडायला लागतात या उडणाऱ्या पतंगांना प्रकाशाचं आकर्षण असतं कोणताही दिवा दिसला की ते त्याकडे झेपवतात हा या पतंगाचा एक वीक पॉईंट आहे तो लक्षात घेऊन प्रकाश सापळे बनवलेले असतात आता जेव्हा कीटकाचे पतंग प्रकाश सापड्यामधील दिव्याकडे आकर्षित होऊन येतात तेव्हा ते सापळ्यात बसवलेल्या भांड्यात पडतात त्या भांड्यात रॉकेल मिश्रित पाणी असतं त्यामुळे ते कीटक मरतात दोस्त हो बाजारात सौर ऊर्जेवर चालणारे प्रकाश सापळे उपलब्ध आहेत आता हा बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बनवलेला सौर ऊर्जेवर चालणारा प्रकाश सापळा या सापळ्याची किंमत आहे पाच हजार रुपये असे प्रकाश सापळे एकदा खरेदी केले की किमान पाच वर्ष चांगले टिकतात शिवाय ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवताही येतात इतर काही कंपन्यांचे प्रकाश सापळे सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता प्रकाश सापळा सूर्यास्तानंतर साधारण तीन ते चार तास सुरू ठेवला की शत्रू किड्यांचे पतंग त्यात अडकायला सुरुवात होते आणि मंडळी लक्ष द्या सर तीन ते चार तास म्हणालेत कारण शत्रुकीटक सूर्यास्तानंतर तीन ते चार तासांपर्यंत उडतात था तर मित्रकीटक त्यानंतर जास्त प्रमाणात बाहेर हो पडतात त्यामुळे जर प्रकाश सापळा रात्रभर चालू राहिला तर भरपूर मित्रकीटक बी मरतील म्हणून प्रकाश सापळा विकत घेताना माहिती घ्या तो आपोआप तीन ते चार तासात बंद होतो का नाही पण आपोआप बंद जर होत नसेल किंवा त्याला बंद करायचं बटन असेल तर सूर्यास्तानंतर तो तीन ते चार तासांनी बटन दाबून बंद करायला अजिबात विसरायचं नाही एकदम करेक्ट पतंग अडकल्यामुळे किडीचं प्रजनन कमी होतं त्यामुळे शेतातल्या आळ्यांची संख्याही कमी होते एक प्रकाश सापळा साधारण आडीचेकर क्षेत्रासाठी पुरतो शक्यतो हा सापळा शेताच्या मध्ये लावावा पिकाच्या शेंड्याच्या साधारण दीड फूट उंचीवर तो लावावा म्हणजे कीटक स्वतः त्याला हुडकत येऊन त्यात अडकतातच मित्रांनो आणि मैत्रिणींना चिकट सापळे कामगंध सापळे व प्रकाश सापळे तुम्हाला तुमच्या गावाजवळच्या कृषी विज्ञान केंद्रात किंवा कृषी विद्यापीठात मिळतात आता कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र सगळीकडे नसतात मग तुमच्या जवळच्या कृषीसेवा केंद्रात हे मिळू शकत नाहीत का खरं तर कधीकधी कृषीसेवा केंद्रातही हे सापळे मिळू शकतात पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्या शेतकरी बंधू भगिनीमध्ये सापड्यांच्या बाबतीत पुरेशी जागरूकता नाही त्यामुळे या सापळ्यांना मागणीच नसते कृषी सेवा केंद्रात आलेले सापळे तसेच पडून राहतात त्यामुळं जर मागणीच नसेल तर कृषी सेवा केंद्रही हे सापळे ठेवत नाहीत जर गावातल्या शेतकऱ्यांनी मिळून हे सापळे घ्यायचे ठरवलं आणि तशा त्याच्या बल्क ऑर्डर दिल्या तर कृषी सेवा केंद्रांनाही ते अन्न परवडतं तसं केलं तर आपल्याला डिस्काउंटही मिळू शकतो चला आता एकात्मिक कीड नियंत्रणातला अजून एक मस्त उपाय तुम्हाला सांगतो गमतीची गोष्ट म्हणजे हा विकत आणावा लागत नाही उलट तो तर आपल्या शेतातच मिळतो आणि हा फुकटचा उपाय म्हणजे पक्षी थांबे मंडळी पक्षाचं नुसतं नाव जरी काढलं तरी आपल्या डोक्यात एकच गोष्ट येते ती म्हणजे पक्षी पिकाचं नुकसान करतात आणि म्हणून आपण शेतात बुजगावणं लावतो पक्ष्यांना शेताबाहेर घालवण्यासाठी दिवस दिवस गोपन फिरवत बसतो पण मित्रांनो आणि मैत्रिणींनो पक्ष्यांना ज्वारी बाजरी सूर्यफूल आणि फळे खायला आवडतं सोयाबीनशी काहीही त्यांना देणं घेणं नसतं त्यांना खरी भूक असते नॉनव्हेजची म्हणजेच मांसाहाराची आता आपल्यातले जे मांसाहार करणारे असतील त्यांना मी एक प्रश्न विचारतो समजा तुमच्यासमोर मटण फ्राय आणि दाल फ्राय ठेवलं तर तुम्ही काय खाल मटण की डाळ हा काय प्रश्न झाला आहे सर मी आता तर मटणच खाणार बरोबर मंडळी आपल्या शेतात दिसणाऱ्या बहुतेक पक्ष्यांनाही आपल्यासारखाच मांसार करायला आवडतो जर तोही फुकट मिळत असेल तर ते सोयाबीन कशाला खातील आता हे पक्षी मांसार करतात म्हणजे काय मटण किंवा चिकन खात नाहीत बरं का हे पक्षी आपल्या सोयाबीन पिकावर येणाऱ्या घाटे आळ्या पाने खाणाऱ्या आळ्या आवडीने खातात एक गमतीची गोष्ट सांगतो आपल्या पिकावर जेवढे किडे येतात त्यातले तेहतीस टक्के किडे हे पक्षी खातात पण अडचण काय असते या पक्ष्यांना आपल्या शेतामध्ये बसण्यासाठी जागाच नसते मग करायचं काय सोपं आहे शेतात पक्षी थांबे उभे करायचे पॉइंटाचा मुद्दा असा आहे की पक्षी या थांब्यावर येऊन बसतात आणि त्यांना पिकावरच्या आळ्या सहज दिसतात एकीकडे त्यांचं पोटही भरतं आणि आपल्या पिकावरची किडही कमी होते हे बघा आळ्या खाणारे काही नेहमी दिसणारे पक्षी कबूतर निळकंड खाटीक कोतवाल शिंपी चिमणी पोपट इंग्रजीतील टी आकाराचे पक्षी थांबे आपण शेतात तयार करून लावले तर पक्ष्यांना बसायला जागा मिळेल आणि हे पक्षी सोयाबीन पिकावरील आळ्या वेचून खातील एक एकरासाठी असे वीस पक्षी थांबे पुरेसे आहेत दोस्त हो चिकट सापळे तसेच पक्षी थांबे हे तुम्ही घरच्या सहज तयार करू शकता ते नक्की कसे तयार करावे याविषयीची माहिती तुम्हाला आमच्या दोन व्हिडिओ मिळेलच अहो सर माझे तर हे व्हिडिओ बघून सुद्धा झाले तर मंडळी पाणी फाउंडेशनच्या युट्यूब चॅनल वर जाऊन घरच्या घरी चिकट सापळे कसे बनवावे व घरच्या घरी पक्षी थांबे कसे बनवावे हे व्हिडिओ नक्की बघा आणि नुसते बघू नका सापळे नक्की बनवा हे सगळं करूनही जर किडीचा अटॅक काही निवारणात्मक अशी म्हणजे नाश करणारी जैविक कीटकनाशके सुद्धा मिळतात जी जीवसृष्टीला हानिकारक नसतात ही जैविक कीटकनाशके कोणती ती कशी फवारायची हे आम्ही तुम्हाला पुढच्या पाठामध्ये सविस्तर सांगणारच आहोत मित्रमैत्रिणींनो इथं आणखी एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही कीड नियंत्रणाची पूर्वतयारी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सापळा पिकाबद्दल सांगितलं होतं आठवतं आहे ना थोडक्यात सांगायचं झालं सा तर शेतात वेगवेगळी सापळा पिके ही लावायलाच हवीत आपल्या शेतावर किडीचा हल्ला झाला आहे का याची पूर्वसूचना आपल्याला ही सापळा पिकं देतात म्हणून ही पिकं फक्त लावून थांबायचं नाही बरं का त्याचं वेळोवेळी नीट निरीक्षण करायचं याच्या पानावर जर किडीची अंडी दिसली तर लगेच ती पाने काढून पाण्यात बुडवून अंडी नष्ट करावी आणि जर आळ्या दिसल्या तर त्या सुद्धा नष्ट कराव्यात आणि हो ही धोक्याची सूचना वेळीच हेरून किडीच्या नियंत्रणाचे वेगवेगळे उपाय अंमलात आणायला सज्ज व्हावे आलं लक्षात हे समद लक्षात आलं सर समद खूपच भारी आहे फार खर्चिक सुद्धा नाही अगदी बरोबर बोलला बर का तुम्ही रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीवर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत तर या उपायांचा खर्च खूपच कमी आहे आणि हे उपाय केल्यामुळे मुळात भविष्यात फवारणी करायची गरज कमी होते आणि गरज पडलीच तर त्याची मात्रा कमी लागत असल्याने त्यावर होणाऱ्या खर्चात बचत होते चला या पाठामध्ये आपण काय शिकलो त्याची उजळणी करूया रस शोषणाऱ्या किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी चिकट सापळे कसे फायद्याचे ठरतात हे आपण पाहिलं तंबाखूवरील पाने खाणाऱ्या आळी घाट्या आळी यांच्या पतंगाच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर कसा करता येईल हे आपण जाणून घेतलं प्रकाश सापळ्यांचा वापर करून सर्व प्रकारच्या किडीच्या पतंगांना कसे नियंत्रित करता येईल याबद्दलही आपण माहिती घेतली शेतात पक्षी थांबे बसवून पक्ष्यांच्या मदतीने कीड नियंत्रण कसे करता येईल हे सुद्धा आपण जाणून घेतलं आणि शेवटी सापळा पिकावर नक्की कसं लक्ष ठेवून किडींचं निरीक्षण करावं याबद्दलही आपण सविस्तर माहिती घेतली आता शेतात एखादी कीड दिसली तर तिचं नियंत्रण कसं करायचं याचं टेन्शन घेऊ नका हसत खेळत शिका